प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचा कहर, तब्बल 106 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. मिरज येथील एकाचा कोरोनाने मृत्यू. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या काही दिवसात पोटात धडकी भरावी असे कोरोनाबाधितांचे आकडे पुढे येत आहेत. आजच्या दिवसात तब्बल 106 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर मिरज येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज 106 सापडलेल्या रुग्णांपैकी आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे 2 व तडवळे येथे 1, जत तालुक्यात 5 सापडले. त्यात जत शहरातील 3, रोजावाडीत 3 व आसंगी तुर्क येथे 1, खानापूर तालुक्यात 6 रुग्ण सापडले. त्यात मादळमुटी येथे 3 आणि विट्यात 3 सापडले. मिरज तालुक्यात 7 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. यात भोसे येथे 2, अंगले येथे 1, कसबे डिग्रज येथे 1, बुदगाव येथे 1, समडोळी येथे 1 व माधवनगर येथे 1 रुग्ण सापडला. शिराळा तालुक्यात कोकरूड येथे 1 रुग्ण सापडला आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे 1, वाळवा तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत. त्यात वाळवा येथे 1, आष्टा येथे 1 व शेगाव येथे 1 सापडला आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात आज 79 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात 106 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1214 इतकी झाली आहे. आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 634 इतकी आहे, तर आज अखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 42 इतकी आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.